लोकसभेत अजितदादा पवार गटाची एकूण कामगिरी पाहिली, विशेष करून स्वतःचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीत देखील त्यांची झालेली पडझड पाहिली, तर अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात ही गोष्टच कुठे ना कुठे अनेकांना हास्यास्पद वाटू शकते. पण महाराष्ट्राच्या राजकारणातला केंद्रबिंदू असणारे पवार कुटुंबीय कधी कोणता गेम टाकतील आणि सूत्र आपल्या हातात घेतील हे कोणालाच सांगता येत नाही. त्याच घराण्यातला राजकीय वारसा अजितदादांनी समर्थपणे पेललाय आणि राज्याच्या राजकारणाची सूत्र, स्थानिक राजकारणाचे धागेदोरे आणि जातीय समीकरणाची उपयुक्तता माहीत असलेला आजच्या घडीला शरद पवार यांच्यानंतर मोठा चेहरा म्हणजे अजितदादा पवार असल्याचं बोललं जातं. पण आतापर्यंत केवळ उपमुख्यमंत्री पदावरच समाधान मानावं लागल्यामुळे त्यांनी काकाची साथ सोडून महायुतीत सामील झाले. महायुतीत आल्यानंतर त्यांची ही महत्वाकांक्षा खरी ठरण्यासाठी त्यांनी नेमके कोणते डाव टाकलेत आणि ते डाव कसे यशस्वी होऊ शकतात ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. नमस्कार, मी आदिती. अजितदादा पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं अतिशय महत्वाचं व्यक्तिमत्व आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यापासून त्यांच्याबद्दल अनेक तर्कवितर्क बोलले गेले, त्यांच्यावर अनेक आरोप देखील झाले. पण या सगळ्या बिकट स्थितीतून पुन्हा एकदा कमबॅक करण्यासाठी लोकसभा निवडणुका त्यांना उपयुक्त ठरू शकतील अशी सगळीकडे चर्चा असल्याचं बोललं जात आहे. किंबहुना त्यांच्या राजकारणाचा, त्यांच्या निर्णयाचा एकूण आलेखच लोकसभा निवडणुकीवर अवलंबून होता, त्याही पेक्षा बारामतीच्या निवडणुकीवर अधिकचा अवलंबून होता असं बोलल्या जातं. अर्थात या सगळ्या समीकरणात ते अयशस्वी झाले असले तरी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ते आपली जादूची कांडी नक्कीच फिरवतील असा आशावादही अनेक ठिकाणी व्यक्त केला जातोय. म्हणजे जवळपास वर्षभरापासून शांत असलेले अमोल मिटकरी जेव्हा आक्रमक बोलायला लागतात, वादग्रस्त टिप्पणी करायला लागतात, अपेक्षित राजकीय समीकरण जोडण्यासाठी सकारात्मक भूमिका मांडायला लागतात, तेव्हा मात्र हा अजितदादांचा डाव असू शकतो असे तर्क काढले गेले. कारण मिटकरी यांच्या बोलण्यामागे केवळ अजितदादा हेच असू शकतात असं बोललं जातं. तर तसं नसतं तर गेल्या वर्षभराच्या काळात अमोल मिटकरी शांत बसले नसते. तसं नसतं तर भारतीय जनता पक्षाला धारेवर धरणारे मिटकरी युतीत सामील झाल्यानंतर अजित पवारांच्या बाजूने गेले नसते, त्यामुळे त्यांना कोणीतरी बोलायला लावते अशी चर्चा आहे. यामध्ये अजून एक महत्वाची बाब म्हणजे अजितदादा पवार हे महायुतीत आल्यामुळे पक्षाला पराभव स्वीकारावा लागतोय अशी भूमिका शिंदे गटाचे आणि भाजपाचे काही नेते उघड बोलून दाखवत आहेत. अशा परिस्थितीत अजितदादा आणि प्रकाश आंबेडकर यांनी सोबत येऊन सत्तेचं समीकरण बसवावं असा सकारात्मक दृष्टिकोन म्हणा किंवा चाचपणी म्हणा अमोल मिटकरी करत आहेत. अमोल मिटकरी राजकीय चर्चेत एक प्यादा सोडतात. आता या प्यादाला कसा प्रतिसाद मिळतो, यावर कशा चर्चा होतात, यावर वंचित कशी रिॲक्ट करतात, हे सगळे राजकारणाचा भाग असू शकतो. आणि या सगळ्यांची चाचपणी विधानसभा निवडणुकीच्या जागेचा तिढा सोडवण्याकरता अत्यंत महत्वाची ठरू शकते. याचाच दाखला देऊन मुख्यमंत्री पदाचा दावेदारीसाठी अजित पवार हट्ट धरू शकतात. त्यामुळे अजितदादा यांच्या विरोधकांकडून अमोल मिटकरी यांच्यावर दबाव टाकण्याचा कामही नेत्यांकडून केला जात असल्याची चर्चा आहे, जेणेकरून अजित पवार यांना पुढे चालून मुख्यमंत्री पदावर आपला ठसा उमटवता येईल. आता निश्चितच अजित पवार हे जुने व मुरलेले राजकारणी आहेत आणि आपल्या प्रवक्त्यांचा वापर कधी, कसा आणि कशासाठी करायचा हे त्यांना चांगलंच माहिती आहे असंही मत व्यक्त करणारा एक वर्ग आहे. आता साहजिकच मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत येण्यासाठी त्यांना असे डाव खेळावे लागतीलच असंही बोललं जातं. आता असे डाव खेळून खरोखरच अजितदादा पवार हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत येतील का, याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.